अखेर प्रशासनाला जाग आली, न्यूज 15 मराठीच्या बातमीचा झाला परिणाम। ही बातमी आहे तरी काय, जाणून घेऊया। तिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सीजर मार्फत प्रसूती बंद केल्याच्या महिलाच्या आरोग्याशी हेळसांडच्या बातम्या 3 मेला न्यूज 15 मराठी चॅनलने दाखवल्या। याचीच दखल घेत अखेर सामाजिक कार्यकर्ते कपिल भोंडेकर यांनी 6 मे 2020 उपजिल्हा रुग्णालयाकडून सीजर मार्फत प्रसूती सेवा सुरू अशी प्रतिलिपी पाठवण्यात आली असून गुरुवारी म्हणजेच 7 मेला पूर्ववत सीजर मार्फत प्रसूती सुरू करण्यात येणार आहे। उपजिल्हा रुग्णालयात सीजर मार्फत प्रसूती बंद होती। चक्क 30 ते 40 किलोमीटर अंतरावर महिला जिल्ह्याच्या ठिकाणी गोंदिया या ठिकाणी पाठवले जायचे। यामुळे महिला आणि बाळ अशा दोघांच्याही जीवाचा प्रश्न निर्माण झाला होता, याकडे कोणीही लक्ष देत नव्हते। अशा परिस्थितीत तरुण युवक सामाजिक कार्यकर्ते कपिल भोंडेकर यांनी समोर येऊन मुख्यमंत्री आरोग्य विभाग गोंदिया, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक अशा अनेक विभागांशी निवेदने पाठवले। याची दखल न्यूज 15 मराठीनेही घेतली आणि बातमी प्रसारित केली। कपिल भोंडेकर यांनी न्यूज 15 मराठीचे सुद्धा आभार मानले आहेत। मात्र याबाबत माहिती करता वरिष्ठ डॉक्टर चंद्रप्रकाश पारधे यांना आमच्या वाहिनीचे प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता सीजर मार्फत प्रसूती सेवा आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे सीजर मार्फत प्रसूती करणाऱ्या महिलांना नक्कीच न्याय मिळाला असे म्हणावे लागेल। ही बातमी झळकताच प्रशासनाला आपली चूक कळली। प्रशासन तात्काळ निर्णय घेऊन आजपासून सीजर मार्फत प्रसूती सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे नक्कीच न्यूज 15 मराठी वाहिनीचे आभार परिसरातील नागरिकांनी मानले। न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडके, तिरोडा, गोंदिया।